धुळे पोलीस दलाचे मुख्य कार्यालय असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्रासपणे लाच घेण्याचे आरोप वेळोवेळी होतात. मात्र आज चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याकडून ट्रेजरी मधून बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याने पोलीस दलात कार्यरत एका कर्मचाऱ्याचे ट्रेजरी मधून बिल मंजूर करून देण्यासाठी मध्यस्थीसाठी 5,000 मागणी केली होती. सदर कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून आज दुपारच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून चंद्रकांत महाले या लिपिकाला 5,000 लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. श्रेणी लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले यांना एका कर्मचाऱ्याचं ट्रेजरीमधून बिल मंजूर करून देण्याच्या मध्यस्थीसाठी 5,000 डिमांड केलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते 5,000 स्वीकारताना आमच्या टीमनं एसआरपीच्या गेटवर त्याला ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाई करत आहोत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया अपतक न्यूज मराठी. शुभ मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.